तर आता फ्रेंड्स आता माझे झाले आहे सगळे कामं वगैरे आणि आता 1 वाजलेला आहे. माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता मी आता माझं आफ्टरनून टाइम सुरू होत आहे. तर मी आता तुम्हाला दाखवेल की मी दुपारी काय करते. तर आणि जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचसोबत बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. म्हणजे माझे येणेवाले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते व्हिडिओ तुम्ही लगेचच पाहू शकाल. सगळेजण सुरक्षित असाल, बाहेर जाताना मास्क वगैरे लावून जात जा आणि घरी आरं हात स्वच्छ धुवा. तर त्याचबरोबर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सगळे ठीक असाल ही आशा आहे. आमच्याकडे सुद्धा सगळं ठीक आहे. आणि चला आता मी करत आहे न्यू ब्लॉकला स्टार्ट. तर आता वाजले आहे दुपारचे 1 आणि माझे सगळे कामं वगैरे झालेले आहेत. तर आता मी करते आहे, दुपारचा टाईम आहे आता माझा. आता मला काही कामं आहेत, ते म्हणजे गहू वगैरे निवडायचे आहेत. मग ते दळून आणेल, मिस्टर आणेल किंवा मी आणेल, तेवढं काही नाही. तर आता आहे माझे काही कामं, तर मी ते करून घेते. आणि आता जेवलेले भांडे वगैरे आहेत ते मी आरामशीर घासेल. तर जसं माझं आफ्टरनून टाईम आहे, मी दुपारी काय करते ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आता मुलं वगैरे बसून आहेत, तर चला मी तुम्हाला दाखवते कोण काय करत आहे. आणि आता चला त्याचबरोबर तुमचं स्वागत करते माय लाईफ आय पी यू मॉम लाईफमध्ये. आणि जर तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचसोबत शेअरसुद्धा करा. म्हणजे आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा ऑलवर. म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेचच पाहू शकाल. मला नेते बाहेर काय करतात. आणि मला आता गहू निवडायचे आहे. आज मी बनणार आहे चिवडा, तर मी ते सुद्धा तुमच्याबरोबर दाखवते तुम्हाला ते सुद्धा. आता आपण मी होती बेडरूममध्ये बसून, आता मी त्याची लाईट ऑफ करते. सगळे कामं वगैरे झालेले आहेत. सगळं आता आपण जाऊया बाहेर. बघा मी आता इथे गहू निवडणार आहे म्हणून मी आणून ठेवला आहे. आणि मी आज चिवडा बनवणार आहे, त्यासाठी मी इथे पोहे ठेवलेले आहे. इतके ऊन आहे की तुम्हाला दिसते की नाही मला माहिती नाही, तरी चला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा, हे आहेत पोहे. सावलीमध्ये आणून दाखवते. इतकं ऊन आहे इकडे आज. आमच्याकडे नेहमीच ऊन असते. तर हे बघा, हे आहेत पोहे, पातळ पोहे आहेत हे. मी आज चिवडा बनणार आहेत. हे 1 किलो पोह्यांचा चिवडा बनवणार आहे मी, कारण आमच्याकडे सर्वांना खूप चिवडा आवडतो. हे बघा, मी आता इथे वाऊ टाकत आहे. आणि हे आहेत गहू. गहू मी आता निवडायला घेते. आता माझे गहू निवडून झालेले आहेत आणि मी आता पोहे वगैरे सगळे गाळून वगैरे घेते इथेच बाहेरच. आमच्याकडे अंगणामध्येच मस्त ऊन येते, त्याच्यामुळे मला कुठेही जावं लागत नाही. तर इथेच बसून एका साईडनी सावली असते, एका साईडनी ऊन असतं. बघू शकता तुम्ही, जिथे ऊन आहे तिथे मी वाव टाकलं आणि जिथे सावली आहे तिथे मी बसलेली आहे. तर आता हे छान असे मी पोहेसुद्धा गाळून घेते आणि सगळं गहू वगैरे सगळे निवडून वगैरे सगळं करून स्वच्छ करून ठेवून देते. आणि मग ह्या पोह्यातलं सगळं निघायला पाहिजे असं छान गाळून, मग नंतर मी चिवडा बनवायला घेते. तर आणि मग त्यानंतर मी आता चक्कीवर वगैरे जाते. तर ते चक्की म्हणजे काय, तर गहू निवडायची गिरणी, तर गहू बारीक करायची गिरणी, ते तुम्हाला दाखवते मी. चला मी आता हे गहू दाखवते. एवढे गहू मी दडायला नेईल आणि मी तिथेच मोजेल की हे किती आहे. तर चला आता आपण जाऊया वरती. आणि वरती बघा, आम्ही पापड वगैरे केले होते, 2 दिवस झाले, मस्त सुकलेले आहेत. हे गव्हाचे पापड आहे पण मी त्याची काही रेसिपी तुम्हाला दाखवली नाही. तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, मी आणखी बनवेल, थोडेसे दाखवेल. आणि हे काही मिरचे वगैरे आहेत जे लाल झाले असेल ते, तर मी ते ओलेच मिरचे आहे, तर मी ते वाढवून टाकते आणि मग कोणत्या भाजीमध्ये त्याचा उपयोग करते. आता मी कपडे काढले, त्याची व्यवस्थित घडी वगैरे केले आहेत. हा माझा दुपारचा टाईम आहे. आता मी दुपारचा चाय बनवत आहे, 4 वाजले आहे. आणि हे बघा, दुधावर अशी साई येते. मी रात्रभर दूध गरम करून ठेवते आणि सकाळी त्याची साय काढते आणि त्यानंतर, तर मी हे सकाळी ठेवलेलं आहे आणि 4 वाजता मी आता साय काढून ठेवत आहे याची. आणि साय काढली अलग ठेवते आणि मग त्याच्यानंतर मी चाय बनवत आहे. हा सायंकाळचा चाय आहे, सोबतच माझं तूप वगैरे बनवत आहे, कारण की 4-5 दिवस झाले मस्त साय निघालेली होती. तर त्याचं मी तूपसुद्धा बनवून घेतलेलं आहे. आणि आता मी आता थोडंसं खाऊन घेते, मला थोडी भूक लागलेली आहे. 5 वाजले पण आता भूक लागली, त्याच्यामुळे मी आता खाऊनच घेते म्हणते 2-3 घास. आणि त्यानंतर मग मी आता भांडे वगैरे जे आहे ते
माझं जेवण झालं तोपर्यंत इकडे चाय पण शिजली आहे आपलं छान कडक, आणि इकडे मी तूप ठेवलं होतं ते तूप पण होत आहे। तर आता हा चाय छान कडक झाला, चला आपण चाय पिऊया। मी आणि माझ्या मिस्टरांसाठी आहे तो चाय। आणि आता मी भांडे घासून घेते, हे माझे 5 वाजताचे भांडे आहे, मी 5 वाजता भांडे घासते। म्हणजे जेवण वगैरे झाले दुपारचं की मी ठेवून देते भांडे, कधी वाटलं तर घासते दुपारी, नाहीतर मग मी 4च्या दरम्यान घासते, त्यानंतर मग मी घरची आणखी एकदा झाडझूड वगैरे करते। हे माझं डेली रुटीनच आहे। तर आता हे 2-4 जे भांडे आहेत मी घासून घेते, आणि आता माझे सगळे जवळपास ऑलमोस्ट कामं झालेले आहे, जे इव्हिनिंगचे कामं असतात ते, त्यानंतर मग माझा सायंकाळचा स्वयंपाक वगैरे असतो तो मी नंतर करते। तर आता माझे भांडे वगैरे लास्ट असतात, मी सर्व पहिले झाडून घेते, कपडे काढते, कपडे लावते, त्यानंतर मग मी भांडे घासते चाय पिऊन। तर मग आता मी मोकळी, मग त्यानंतर काही मी वेळ बसते, आणि मग थोडा वेळ बसून मग मी आपल्या स्वयंपाकाला लागते। तर हे बघा आता माझे झालेले आहेत भांडे, आणि आता आपण जाऊया चक्कीमध्ये। हे बघा सॉरी, हे बघा तूप आहे, हे तूप मी बनवले होतं, आता बघू शकता तुम्ही। सायंकाळचे 5:30 झालेले आहेत, आणि मी आता इथं सोलत आहे लसूण, थोडीशी लसूण काढून घेते, मग आता आपण जाऊया। हे कणिक आहे, सॉरी दड नाही, मी दडायला नेते आहे गहू। तर चक्कीवर आपल्याला चक्कीवर जायचं आहे, आमच्याकडे चक्की म्हणतात, कुठे गिरणी म्हणतात, वेगवेगळ्या भागामध्ये त्याला वेगवेगळी नावे आहेत। गहू बारीक करण्यासाठी जे आपण पीठ आणतो ना गव्हाचं, तर तेच आमच्याकडे सध्या रेडीमेड पीठ मिळतं, पण आम्ही सहजासहजी गहूच घेऊन ठेवतो, आणि गहू ते निवडण्यावर करून मग गिरणीमध्ये जातो। हे बघा ही आहे गिरणी। तर आणि येथे दळण झालं, आता मी घरी आलेले आहे। मी घरी येत आहे तर मला 7 वाजून गेलेले, तर आता माझा सायंकाळचा स्वयंपाक होता, तर मी आता तो स्वयंपाक करून घेते। आणि मी आज स्पेशल बनवणारती मिरचीचा ठेचा, तर तो ठेचा कसा लाल मिरचीचा जो आपण सुकवलेला बनतो, तर तो आणि तो चांगला तुम्हाला 1-2 महिने सहज पुरतो, तर तुम्ही कधीही खाऊ शकता। तो ठेच्याची रेसिपी पाहायची असेल तर मी तो अपलोड करते आहे, आणि तुम्ही नक्की पहा। चला मी दाखवते मी ठेचा बनला तर कसा झालेला होता। हा बघा नवीन मिरचीचा आहे, अतिशय सुंदर नटीचा, अतिशय टेस्टी झाला होता, मिरची आणि तिळांचा बनवलेला। आणि हे बघा चिवडा, आपला चिवडा यम्मी झालेला आहे, तर या खायला। मी चिवड्याची रेसिपीसुद्धा टाकलेली आहे। तर बाय फ्रेंड्स, नंतर भेटू, सबस्क्राईब करा।